नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून तात्पुरत्या स्वरूपात नवीन कार्यालय सुरू करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ मुख्य कार्यालयाच्या शेजारी शरद पवार गटाकडून हे कार्यालय तयार करण्यात आले. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीची व्यवस्था व्हावी यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. मुळामध्ये जी लाभार्थी राष्ट्रवादी आहे, लाभार्थी म्हणजे जे लाभार्थी आहे ते तिथे आहे, ती राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी ही आहे. आणि या लाभार्थी राष्ट्रवादीच्या माध्यमातून पोलीस खात्याला पुढे केलेलं आहे. पोलीस को आगे करती आहे, लाभार्थी आमचे डरती आहे, अशी परिस्थिती आहे. मुळात ते कार्यालय आमचंच आहे, त्या कार्यालयाचा ताबा हा नियमाप्रमाणे आम्हाला मिळायला पाहिजे, परंतु पोलीस खात्याने तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी आम्हाला थांबून ठेवलेलं आहे. त्यांना सर्व कागदपत्रं या ठिकाणी दिलेली आहे. जर का बघायला गेलं तर शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या नावाने ते कार्यालय निर्माण केलेलं, महाराष्ट्रातील सर्व कार्यालय राष्ट्रवादी ट्रस्टच्या नावाने आहे. परंतु या ठिकाणी हेतू पुरस्कार काही जण मंत्रिपदाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी दामून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पुढच्या काळामध्ये ज्या दिवशी पोलीस बंदोबस्त बाजूला हटेल, एका तासामध्ये ते कार्यालय आम्ही ताब्यात घेऊ. सत्तेचा वापर आणि पोलिसांच्या मदतीने मुख्य कार्यालय अजित पवार गटाने बळकावल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय. तसेच मुख्य कार्यालय राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या नावावर असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही कार्यालय ताब्यात घेऊन, अशी माहिती देण्यात आली. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी शाहरुख पिंजारी, नाशिक.